हॅलो डिअर स्टुडंट, मी दिगंबर माळी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापैकी बरेच जण आता एमएसटी सीईटीच्या तयारीला लागले असतील आणि मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांचा एक कॉमन क्वेश्चन मला या ठिकाणी दररोज असतो की सर, आम्ही फक्त पीवायक्यू केले तर चालतील का? सो विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर थोडंसं मी विस्तृत स्वरूपामध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करतोय. सो यामध्ये 2 ते 3 पॉइंट्स मला तुम्हाला व्यवस्थितपणे इलॅबोरेट करून सांगायचे आहेत. त्यातला पहिला पॉइंट आपण समजून घेऊया की पी वाय क्यूज म्हणजे नेमकं काय. तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षेमध्ये डिफरंट इयर्सला विचारले गेलेले असतील, हे क्वेश्चन्स म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण ट्रीट करत असतो. फॉर एक्झाम्पल, एमएसटी सीईटीचा तुम्ही जर विचार करत असाल तर तुम्हाला आयडियली 2014 पासून ते 2020 पर्यंत जे क्वेश्चन्स एमएसटी सीईटी मध्ये आलेले आहेत ते क्वेश्चन्स तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणून ट्रीट करू शकता. फक्त याच्यामध्ये एक छोटासा ट्विस्ट आहे, तुम्ही जर आता 2021 साठी तयारी करत असाल तर तुम्हाला प्रॉब्लेम एकच होणार आहे की तुम्हाला 21 साठी किंवा जे विद्यार्थी 20 मध्ये होते तर कोविड पॅन्डेमिकमुळे थोडासा सिलेबस त्यांचा डिलीट करण्यात आलेला होता, राईट? आणि त्यातले डिलीट केलेल्या सिलेबसचे काही क्वेश्चन्स तुम्हाला कदाचित मागच्या क्वेश्चन पेपर्समध्ये बघायला मिळतील. सो तिथे तुमचा थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो, ते सेग्रिगेट करून घ्या. सो आता हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स किती फायद्याचे असतात, तर बाळांनो हे खूप फायद्याचे असतात. का? कारण की प्रिव्हियस इयर क्वेश्चन्समुळे आपल्याला कळत असतं की क्वेश्चन्स नेमके कसे विचारले जातात, राईट? त्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे इम्पॉर्टंट असतातच. त्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे तुम्ही करायला काही हरकत नाहीये. पण याला जोडून जो दुसरा प्रश्न मुलं तुम्ही विचारताय की सर, आम्ही फक्त पीवायक्यू केले तर चालतील का, तर बघानो याचं उत्तर नाहीये. फक्त पीवायक्यू करून तुम्हाला त्या ठिकाणी चांगले मार्क्स मिळणार नाही. तुम्हाला परीक्षेला चांगले मार्क्स मिळण्यासाठी पीवायक्यू सपोर्ट करणार आहेत, पण पूर्ण पीवायक्यूच तुम्हाला चांगले मार्क्स मिळवून द्यायला हे म्हणजे सक्षम असतील असं कधीही होऊ शकत नाही. तुम्ही कुठलीही एक्झाम घ्या, एमएसटी सीईटी एक्झाम घ्या किंवा नीट एक्झाम घ्या किंवा बोर्ड एक्झाम घ्या, असं कधीच होणार नाही की फक्त आणि फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आतापर्यंत विचारले गेले ते सगळे रिपीट झाले असं होत नाही. ओके, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे रिपीट होतात, पण रिपीट होताना पण एक कॅरेक्टरिस्टिक पद्धतीने ते रिपीट होत असतात. सेमच्या सेम क्वेश्चन्स तुम्हाला जनरली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये विचारला जात नाही, हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. त्या क्वेश्चन्सला थोडंसं मॉडिफाय केलं जातं, थोडंसं ट्विस्ट केलं जातं आणि मग तो परीक्षेला तुमच्या समोर त्या ठिकाणी उभा राहत असतो. ओके, त्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स करायला काही हरकत नाहीये, तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे, पण त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून राहून चालणार नाही. आता काही विद्यार्थी म्हणतील सर, आम्ही पीवायक्यू केलं तर किती सपोर्ट होऊ शकतो? तर माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही जर कुठल्याही क्वेश्चन पेपर्स बघितले तर त्याच्यामध्ये क्वेश्चन्स जे पीवायक्यू तुम्हाला विचारले जातात तर त्याचा पर्सेंटेज साधारण 30% पासून तुम्ही साधारण 50% पर्यंत त्याला काउंट करू शकता. इथपर्यंत सुद्धा क्वेश्चन्स हे तुम्हाला पीवायक्यूचे विचारले जातात. गरजेचं नाही हे की पर्सेंटेज मी जे तुम्हाला सांगतो की एवढ्याच पर्सेंटेज मध्ये तुम्हाला या वर्षी सुद्धा क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, कदाचित याच्यापेक्षा जास्त येतील किंवा याच्यापेक्षा कमी सुद्धा क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. पण या ठिकाणी एक मेन पॉइंट म्हणजे असं आहे की तुम्ही जर एमएसटी सीईटी 2020 पेपर बघितला है ना, तर त्या 2020 पेपर्स मध्ये डिफरंट सेट्स मध्ये पेपर झालेले होते. सो जे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले गेलेले बळांनो ते सर्व क्वेश्चन्स हे लॉजिकल क्वेश्चन्सचं प्रमाण तुम्ही जर बघितलं त्याच्यामध्ये तर वाढलेलं आपल्याला बघायला मिळतं आहे. आता लॉजिकल क्वेश्चन्स म्हणजे काय, तर तुम्ही जो काही कन्सेप्ट टेक्स्टबुक मधून रीड केलाय तर बरेच मुलं काय करतात, रट्टा मारतात, म्हणजे टोटल पाठांतर करतात. ओके, सो स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स अशा मुलांना लगेच जमून जातात, पण ज्या ठिकाणी लॉजिकल क्वेश्चन विचारलेला असतो तिथे मात्र हे मुलं गोंधळतात, तिथे मात्र त्यांना अशा प्रकारचे क्वेश्चनचे आन्सर द्यायला थोडासा प्रॉब्लेम होतो. लॉजिकल क्वेश्चन्स म्हणजे काय, समजा तुम्हाला एखादा थेअरॉटिकल कन्सेप्ट दिला, फॉर एक्झाम्पल 360 डिग्री टर्न जेव्हा डीएनए कम्प्लीट करतो तेव्हा त्याचे 10 बेस पेअर्स असतात, सो या बेसिसवरचे काही कॅल्क्युलेशन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. किंवा 1 मायक्रोस्पोर मदर सेल जी असते, एमएमसी जीला म्हणतो, ती 4 मायक्रोस्पोर प्रोड्यूस करते, राईट? सो किती मायक्रोस्पोर असल्यावर किती मेगा म्हणजे किती मायक्रोस्पोर मदर सेल्स त्यांना लागतील, सो अशा प्रकारचे प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन, लॉजिकल क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. किंवा एका किडनीमध्ये एवढे नेफ्रॉन आहे, 2 किडनी असतील तर किती नेफ्रॉन असतील, किंवा बायोटेक्निक म्हणजे नेमकं काय, युनिटेक्निक म्हणजे काय, अशा प्रकारचे क्वेश्चन्स लॉजिकल क्वेश्चन्सचं प्रमाण हे 2020 क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला बऱ्यापैकी त्या ठिकाणी बघायला मिळतं आहे. त्यामुळे तुम्ही पॉइंट टू पॉइंट तुमचं जे टेक्स्टबुक आहे ते रीड करणं अत्यावश्यक आहे, गरजेचं आहे. फक्त आणि फक्त पीवायक्यू करणार आणि मग पेपरला आम्ही फेस करणार असं करू नका, असं केल्याने तुमचं नुकसान होऊ शकतं. हा, तुम्ही ज्या वेळेस टेक्स्टबुक रीड करताय
टेक्स्टबुक रीड झालंय तुमचं की त्याच्यानंतर तुम्ही पीवायक्यूचे सॉल्विंग त्या ठिकाणी करायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला आयडिया येईल की क्वेश्चन नेमके कसे विचारले जातात, कशा पद्धतीने आपण त्याची तयारी करू शकतो. त्यामुळे फक्त पीवायक्यू करून चालणार नाही, पीवायक्यू सोबत तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं जे टेक्स्टबुक आहे ते सुद्धा व्यवस्थित रीड करायचं आहे. राईट, क्लिअर झालंय. सो तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की सर हे पीवायक्यूज आम्हाला कुठे मिळतील, मार्केटमध्ये खूप सारे बुक्स आहेत बाळांनो जिथून तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे त्या ठिकाणी सॉल्व्ह करायला मिळू शकतात. ओके, बरेच जण त्या ठिकाणी टेस्ट सिरीज प्रोव्हाइड करतात, टेस्ट सिरीजच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे त्या ठिकाणी सॉल्व्ह करायला मिळू शकतात. ओके, सो त्या ठिकाणी आय थिंक तुमचा डाऊट हा क्लिअर झाला असेल. अजून काही तुमचे डाऊट्स असतील तर तुम्ही मला नक्की या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता. तुमच्या कमेंट्सची वाट हा कमेंट सेक्शन बघतो आहे. आणि अजूनही काही प्रश्न असतील, कितीही शुल्लक प्रश्न असू द्या किंवा मनात असा विचार करू नका की हा प्रश्न खूपच सोपा आहे कसा विचारू, काही प्रॉब्लेम नाही बाळांनो. एक्झाम क्लिअर होण्याच्या अगोदर आपल्याला सर्व डाऊट्स क्लिअर करायचे. ओके, सो तुम्ही प्लीज 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 तुमचे डाऊट्स बिंदास्तपणे कमेंट सेक्शन मध्ये टाका. आपण त्याच्यावर लवकरात लवकर सोल्युशन देऊन तुमचं डाऊटचं सॅटिस्फॅक्शन त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. राईट, आय होप तुम्हाला सगळ्यांना या व्हिडिओमधून पीवायक्यूज बद्दलचं प्रॉपर एक्सप्लेनेशन आणि माझा पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला मी त्या ठिकाणी क्लिअर करून दिलेला असेल, याबद्दल तुम्ही सॅटिस्फाय असाल. चॅनलवर जर नवीन असाल बाळांनो तर त्या ठिकाणी मी तुम्हाला दोन गोष्टी सांगेल. एक म्हणजे ते सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे नोटिफिकेशन येतात. आणि जर कधी कधी सबस्क्राईब करून पण नोटिफिकेशन येत नाही म्हणून टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. टेलिग्राम ग्रुप पण आहे, टेलिग्राम चॅनल पण आहे, दोघांनाही जॉईन करा. राईट, इट विल बी बेनिफिशियल फॉर यू. राईट, अँड हिट द लाईक बटन इफ यू व्हिडिओ जर हा व्हिडिओ तुम्हाला लाईक आवडला असेल तर माझा पॉईंट ऑफ व्ह्यू तुमच्यासोबत मॅच झाला असेल तर. राईट, ठीक आहे. सो तुम्हाला तुमच्या अपकमिंग एक्झामसाठी ऑल द बेस्ट. गॉड ब्लेस यू, टेक केअर, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.